गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या धोरणांमुळे शिक्षण संस्थांच्या प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी येत्या 30 नोव्हेंबर रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीच्या वतीनं राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. शिक्षण संस्थांना शासनाकडून अनुदान देण्यात यावे, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबतचा अहवाल त्वरित मान्य करावा, तसेच शासनाकडून चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेले कला क्रीडा शिक्षक नियुक्ती निर्णय मागे घ्याव्या अशा विविध मागण्या गेल्या काही वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षण संस्थांकडून करण्यात येत आहेत. मात्र हे सर्व निर्णय धोरणात्मक असल्यानं लोकप्रतिनिधींनी या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या मान्य कराव्यात अशी भूमिका शिक्षण संस्थांकडून घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीचे समन्वयक डॉ आर पी जोशी यांनी दिली. गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राशी निगडीत जे काही अनेक प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये संस्था चालकांचे आहेत, मुख्याध्यापकांचे आहेत, शिक्षकांचे आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहेत, आतापर्यंत प्रत्येक संघटनेने त्यांच्या त्यांच्या पातळीवर आंदोलनं केली, बैठका झाल्या, मोर्चे झाले, सगळं झालं, परंतु आजपर्यंत प्रश्न मिटलेले नाही आहेत. म्हणून आम्ही सर्वांनी असा विचार केला की आता हा एकत्रितपणे लढा देणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही सर्व संघटना एकत्र आलो, एक शिक्षण बचाव समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती ही आम्ही स्थापन केली आणि त्याप्रमाणे गेल्या 2 महिन्यापासून आम्ही हे सगळे आंदोलनाची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे.